नमस्कार, माझे नाव सायली मोहन बारगुडे, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पाभरे. आता मी तुम्हाला एक कथा सादर करणार आहे. त्या कथेचे नाव आहे स्वाभिमान. तो काळ होता इंग्रज राजवटीचा. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्स कॉलेजात विज्ञानशास्त्राचे प्रोफेसर म्हणून जगदीशचंद्र यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या आधी त्या जागेवर युरोपियन इन्सानांची नियुक्ती होत असे. जगदीशचंद्रांना हा मान प्रथमच मिळाला होता, परंतु त्यांच्या पगारात मात्र अन्याय होत होता. तोच अन्याय जगदीशचंद्रांना सहन झाला नाही, त्यामुळे त्यांनी पहिल्या पगाराच्या वेळीच अधिकाऱ्यांबरोबर खटका उडवला. मग त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ दाट मागितली. मी हिंदी म्हणून कमी पगार घेणार नाही, भारतीयांना त्यांचे हक्क मिळायलाच हवे. हिंदी म्हणून त्याची बुद्धी काही कमी नाही, मग हा अन्याय का? त्यांनी हे प्रकरण वरपर्यंत नेले. तेथे त्यांना न्याय मिळाला. युरोपियन विज्ञानशास्त्रांच्या पगार एवढा त्यांना पगार मिळाला. मग त्यांनी त्यांच्या ज्ञानाने त्यांनी विज्ञानशास्त्रांवर मात करून वनस्पती संशोधन करून आपल्या भारताची मान जगात उंच केली. तात्पर्य, स्वाभिमानाने जगण्यातच खरा पुरुषार्थ आहे. धन्यवाद.